भेटीबद्दल आपला आभार. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या राज्याला मुंबई राज्य असताना 3 अध्यक्ष मिळाले, गणेश वासुदेव माळवणकर, कुंदलमल फिरोदिया, दत्तात्रय कुंटे. आणि द्विभाषिक मुंबई राज्य आलं त्याला सयाजी लक्ष्मण सिलम. आणि नंतर ज्यावेळेस 60 पासून आपलं राज्य आलं, सयाजी सिलम, त्र्यंबक शिवराव भारदे, त्र्यंबक भारदे परत शेषराव वानखेडे, दौलतराव उर्फ बाळासाहेब देसाई, शिवराज विश्वनाथ पाटील, प्राणलाल होरा, शंकर दिघे, शंकर चिमाजी जगताप, शंकरराव जगताप, मधुकरराव चौधरी. आणि आम्ही ज्यावेळेस पासून या सभागृहात आलो, अध्यक्ष महोदय, दत्ताजी शंकर नलावडे नाही, यांच्यानंतर आलो आम्ही. मनोहर जोशी साहेबांचं सरकार होतं, शिवसेना आणि भाजपाचं. त्यावेळेस दत्ताजी नलावडे साहेब, नंतर अरुणलाल गुजराती. म्हणजे ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदय, आमची जी बॅच आहे 99 ची, या 99 ला आलो त्यावेळेस अरुण गुजराती साहेब झाले, कृष्णराव म्हणजे बाबासाहेब कुपेकर साहेब झाले, दिलीपराव वळसे पाटील साहेब झाले, हरिभाऊ बागडे साहेब, नंतर पटोले साहेब. आणि पटोले साहेबांच्या नंतर आपण 3 जुलै 2022 ला पहिल्यांदा या सभागृहाचे अध्यक्ष झाला. आणि आता पुन्हा एकदा तुम्ही या सभागृहाचे अध्यक्ष या ठिकाणी झालेले आहे. अध्यक्ष महोदय, काँग्रेस पक्षाला आतापर्यंत, पटोले साहेब, काँग्रेस पक्षाला तुमच्यासह 14 वेळा आतापर्यंत या पदावरती मान राखण्याचा संधी मिळालेली आहे, 14 वेळा. त्याच्यानंतर शिवसेना पक्षाला 1 वेळा संधी मिळाली. आणि भारतीय जनता पार्टीला हरिभाऊ बागडे साहेब आपला अर्धा कालावधी, आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा, म्हणजे तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे पक्षीय म्हणून म्हणत नाही, परंतु या पक्ष संधी ज्या मिळालेल्या आहेत त्या या ठिकाणी मी सांगतो. आपण सभापती अध्यक्ष महोदय, काय म्हणजे मागचे 6 वर्ष मला वरती पाठवल्यामुळं अध्यक्ष महोदय कधी कधी सभापती शब्द येईल म्हणून मला क्षमा करा. परंतु आपलं सर्वात महत्वाचं काम जर कोणतं पाहता आलं मला स्वतःला, तर इंग्रजी या भाषेवरती जे प्रभुत्व आपलं आहे, अनेक डिबेटमध्ये मी पाहिलं, अनेक वेळा बोलताना पाहिलं, टीव्हीवरती पाहिलं, तर 100% मनापासून आपलं अभिनंदन करतो की त्या भाषेवरचं प्रभुत्व हे 100% तुमचं अतिशय चांगलं आहे असं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. डबल ग्रॅज्युएट आपण त्या ठिकाणी आहेत. आणि मध्ये थोडंसं वाईट वाटलं होतं सभापती महोदय, आमच्या पक्षाच्या वतीनं लोकसभेला आपण जाता का काय अशी शंका निर्माण झालती, कारण तुम्ही मोटरसायकलवरती फिरताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाहिलं, वरळीच्या त्या छोट्या छोट्या गल्ल्यामध्ये आशिष शेलार साहेबांनी बहुतेक तुम्हाला फिरायला लावलं होतं का काय मला माहिती नाही, परंतु त्यावेळेस तिकडं तुम्ही फिरायला लागला. आशिष शेलार साहेबांनी फिरणं थांबवलं. हा, थांबवलं का? नाहीतर मला वाटलं देवेंद्रजींनी तुम्हाला सांगितल्यावर दिसतंय. आणि तुम्ही लोकसभेत जाता का काय, आणि येणाऱ्या विधानसभेच्या कालावधीमध्ये एका उच्च शिक्षित, उच्च दर्जा असलेला आणि ताकदीचा माणूस पुन्हा एकदा या वरच्या चेअरवरती आम्हाला पाहायला मिळणार नाही का अशी सुद्धा शंका त्या ठिकाणी मनामध्ये मला वाटली होती. परंतु आपण परत एकदा पुन्हा एकदा त्या चेअरवरती बसलेला आहात. रामशास्त्री प्रभुणेंचं नाव आम्ही या जागेसाठी घेतो. अध्यक्ष महोदय, पेशव्यांच्या दरबारी असून सुद्धा खुद्द रघुनाथराव पेशव्यांनाच देहांत प्रायचित सुनावणारी हे रामशास्त्री प्रभुणे. रामशास्त्री प्रभुणेंचाच निष्प्रुहपणा जो न्यायदानातला तो आजही गणला जातो. अध्यक्ष महोदय, थोरले माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर
त्यांचे लहान बंधू नारायणराव यांची पेशवेपदी असताना रघुनाथराव यांच्या मार्फत जे कारस्थान रचले गेले त्यामध्ये नारायणराव पेशवे यांचा खून झाला. रघुनाथराव पेशवेपदी आले पण माणूस कितीही उच्च पदावर असला तरी सर्वांना समान न्याय असला पाहिजे हे तत्व आजकाल कागदोपत्री दिसतं, परंतु त्यावेळेस मात्र रामशास्त्रींनी सोडलं नाही. आणि त्या रघुनाथरावां म्हणजे खुद्द गुन्हेगार जे होते त्या गुन्हेगारांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. तशी मागच्या 2.5 वर्षामध्ये एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपण या पदावरती बसलेले असताना या पदाचा अवमान अवहेलना किती करावी. सभापती महोदय इतक्या खालच्या दर्जाचं या पदाच्या बाबतीमध्ये जे मागच्या 2.5 वर्षामध्ये काही पक्षाचे प्रवक्ते बोलत होते इतकं चुकीचं मला वाटतं अध्यक्ष पदाच्या बाबतीमध्ये या देशात कधी बोललं गेलं नसेल. पण तरीही सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत जे प्रवक्ते काही येतात, आता मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री म्हणाले विश्व प्रवक्ते वगैरे, पण हे प्रवक्ते येऊन कोणत्या पदावरती कोणत्या पदाला नावं ठेवावं याचं सुद्धा भान गेल्या 2.5 वर्षामध्ये ठेवलं गेलं नाही अध्यक्ष महोदय. अशी चुकीची पद्धतीची अतिशय खालच्या दर्जाची काही पक्षाच्या प्रमुखांची वक्तव्य तुमच्याबद्दल ऐकली त्यावेळेस खूप वाईट वाटलं. म्हणाला की अरे बाबा तुम्ही आमच्या आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना काय बोलायचं ते बोललात, आता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काय बोलायचं ते बोललात, परंतु जे पद अतिशय महत्वाचं आहे क्रमांक 1 पद आहे या विधानसभेमध्ये त्याच्यावरती सुद्धा इतक्या खालच्या दर्जावरती जे लोक बोललेले, जे पक्ष प्रमुख बोललेले, जे विश्व काय म्हणतात ते सकाळ सकाळ बोलणारे उठलं की चालू करणारे भुंगा, सुबह का भुंगा, दुपार का भुंगा, संध्याकाळ का भुंगा, हे जे लोक बोललेले यांनी किमान समाजाची माफी मागितली पाहिजे, या महाराष्ट्राची माफी मागली पाहिजे, 13 कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय. अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य या लोकांनी त्या ठिकाणी केलेले. आणि अध्यक्ष महोदय राज्याचे मुख्यमंत्री बोलले, जयंतराव पाटील साहेब त्या बाबतीत बोलले, मला वाटतं अजितदादा सुद्धा बोलले, खरोखर या सभागृहाची गरिमा फार उंच आहे हो अध्यक्ष महोदय. आम्ही 99 पासून या सभागृहामध्ये आलो, कामकाज पाहतो, परंतु दिवसेंदिवस कामकाजाचा दर्जा अतिस्पीडचा आणि खालच्या दर्जाचा चाललाय. या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय बिलावरती बोललं गेलं पाहिजे, कधी कधी बिल 3 मिनिटात पास होतात आणि या सभागृहात काय चाललंय तर लक्षवेधी, 1 लक्षवेधी 45 मिनिटं, 1 लक्षवेधी 1.5 तास, अरे हे काय चाललंय. आणि ज्या सदस्यांनी लक्षवेधी मांडलेली त्यालाच बोलू द्या ना, 1 सदस्य लक्षवेधी टाकतो आणि त्याच्यावर 15 जण वर हात करतात आणि ते 15 जण सगळ्या सभागृहाची लक्षवेधी करून बसतात आणि मग पुढच्या छोट्या छोट्या लोकांना न्याय मिळत नाही. अध्यक्ष महोदय आमची विनंती आहे की या बाबतीत आपण लक्ष त्या ठिकाणी घातलं पाहिजे. अध्यक्ष महोदय तुम्ही सभागृहाचं फार चांगलं सुशोभीकरण केले, कारण बाहेरच्या देशाचे लोक सुद्धा आपल्या इथे येतात. आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं चेंबर कसं आहे, आमच्या राज्याच्या अध्यक्षाचं चेंबर कसं आहे हे बाहेरचा माणूस आलेला सुद्धा बघून मला वाटतं आता खुश होत असेल की बाहेरचं कोणी जपानचं शिष्टमंडळ येऊ द्या, अमेरिकेचे येऊ द्या, कारण हे विधानमंडळ पाहायला सगळ्या जगातले लोक येतात, स्वतः वरती बसून पाहतात, अध्यक्षाकडे पाहतात. त्यावेळेस आमचा दर्जा काय, माझा महाराष्ट्र किती मोठा आहे हे दिसलं पाहिजे. म्हणून जे सुधारणा आपण करतायत खरोखर सुंदर आहेत. परंतु अध्यक्ष महोदय काल मी स्वतः सही करायला गेलो होतो काही ठिकाणी जिथं आम्हाला आमदार म्हणून बॅचेस घ्यायचे हे घ्यायचे, तिथं गेल्यावर मला पाणी सुद्धा मिळालं नाही. मी म्हणलं पाणी आणा, पळत पळत जाऊन कोणीतरी पाणी आणलं. अध्यक्ष महोदय मस्ती नावाची बाटली होती, मस्ती. मी त्याला म्हणलं हे कुठं हे झाली, कोणत्या चेंबरमध्ये आणली,
मस्ती नावाची बाटली पाण्याची जर आमच्या विधानमंडळात येत असेल तर ते मला वाटतं चांगलं नाही. आली तर तुम्हाला कायद्याने तर बाटली पाण्याचीच दिली पाहिजे, म्हणजे काचेचीच बाटली दिली पाहिजे, कारण आपण कायदा केलाय या परिसरामध्ये प्लास्टिकची बॉटल आणता येणार नाही हे मला माहिती आहे, परंतु त्याच्यावरती सुद्धा इथं काय येत आहे काय नाही याच्यावरती सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती आहे. आणि अध्यक्ष महोदय, मंत्र्यांनी अनेक वेळा मी पाहिलंय गेल्या 5 वर्षामध्ये मंत्रीच वेळेवर हजर राहतो, मंत्र्यांना बेल वाजवावं लागते, मंत्री येण्यासाठी 10 मिनिटं सभागृहस्त हे करावं लागतंय, हे दुर्दैव अध्यक्ष महोदय. त्या मंत्र्यांनी अगोदरच येऊन इथं थांबलं पाहिजे 15 मिनिट. आणि जर ही बाहेरची गर्दी कमी केली, कुणी यावे आणि कुठेही जावे, कुणालाही पास मिळतोय अध्यक्ष महोदय, कोणालाही पास मिळतोय इथं हात यायला, हे दुर्दैव आहे, त्याच्यावरती आपण लक्ष घाला अशा प्रकारची वेळ या ठिकाणी आहे. आणि सभापती महोदय, एकनाथराव शिंदे साहेब बोलले, त्याचा राग आला मला वाटतं काँग्रेस पक्षाला की 2 वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही पराभव केलं, निस्ता पराभव नाही केला, जे नंतर पश्चिम बंगाल मधली जागा दिली तो भाग बांगलादेश मध्ये दिला, आता बांगलादेश आहे पूर्वीचा पाकिस्तान, तो मतदारसंघच बांगलादेशला घालून टाकला काँग्रेस पक्षाने. तुम्ही काय बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल बोलता, तुम्हाला अधिकार नाही काँग्रेस पक्षाला, तुम्ही वाटोळ करून टाकलंय बाबासाहेबांचं, आणि बाबासाहेबांचा संविधान बदलणार म्हणून नरेटिव्ह घेऊन येतात आणि आम्हाला त्या ठिकाणी पराभूत करतात. अध्यक्ष महोदय यांनी बोलण्याचा सुद्धा काँग्रेस, अरे 1975 तर संविधानाचा चूर्ण केला ना तुम्ही, काय केलंय अध्यक्ष महोदय, 2 मिनिट मला बोलू द्या अध्यक्ष महोदय. या ठिकाणी अहो अध्यक्ष अहो थांबा ना, तुम्हाला अधिकार नाहीये, त्यांना अधिकार आहे, त्यांनी मला बसवलं तर बसेल, हलून बसून बोलणार कोण आहे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी आता सांगितलं, नाना भाऊ बोलले, माझं काय म्हणणं नाही, किती माताने आलं काय आलं हा विषय नाही, शेवटी या सभागृहामध्ये माणूस येतो. पण नाना भाऊ, मी माझ्या विधानसभेच्या भाषणात म्हणलो होतो 100 मवी येईल मतदानाच्या दिवशी, खरोखर एका ह्याच्यावरती मी म्हणलो 75 येईल, पण आई शपथ मला माहित नव्हतं 50 येईल. बर का, एसटी महामंडळाच्या एसटी मध्ये 53 जागा आहेत सीट, तुमचं 49 चाहते मला वाटतं तिन्ही विपक्ष, आता इतक्या खाली आल्यावर जरा शांत राहा ना. आपल्या गावाकडच्या पारावर 2 हऱ्यानाऱ्या बसलेल्या, धन्यवाद अध्यक्ष महोदय, शेवट करतो, हऱ्यानाऱ्या बसलेल्या असतात सभा अध्यक्ष महोदय, तर ते हऱ्यानाऱ्या एखाद्या गरीबाचं लेकरं चाललं की ते म्हणतात अरे या लेकराचं काय होईल, मग ते लेकरं ऑटोमॅटिक मोठे होतात, मोठे झाल्यावर म्हणतात ह्या मुलीचं लग्नच कस काय होईल, पुढं त्या मुलीचं बिचारीचं लग्न होतं, लग्न करून ती मुलगी जर परत गावात येती जाती म्हणतात आमच्याकडं, पुन्हा गावात आली की म्हणतात हिचं लग्न झालं पण आता हिला पोरबाळ होतील का, 2-3 वर्षाने तिला मूलबाळ होतं, पुन्हा मुलगी घेऊन येते, मुलगा घेऊन चालल्यावर ते परत म्हणते आला एकच मुलगा झाला आता दुसरा होईल का, काही दिवसांनी तिला दुसराही मुलगा होतो, ती पुन्हा माघारी येते, आणि ते लहान मुलं चाललेले असले ते पारावरचे हरणाऱ्या म्हणते या दोन्ही मुलांचं आता कस काय होईल, अशी अवस्था हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे शिवसेना यांची झालेली अध्यक्ष महोदय. अरे आता इतक्या सपाटून माताने धन्यवाद, इतक्या सपाटून माताने आपटल्यावर